पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथील मुख्यमंत्री ग्राम सडक योजना एशियन बँक डेव्हलपमेंट अर्थसहाय्य अंतर्गत मंजूर असलेल्या जामगाव घाटमाथा साठे वस्ती ते लोणी हवेली हा 3.33 किलोमीटरचा रस्ता मजबूतीकरण डांबरीकरण करण्यासाठी 1,86,66,000 रुपये निधीच्या रस्त्याचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव आवटे यांच्या शुभ हस्ते व अहमदनगर जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशीनाथ दातेसर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी पारनेर पंचायत समिती सभापती गणेश शेळके, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समिती सदस्य राहुल पाटील शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहकले आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. या प्रसंगी भाजपचे उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, शिवसेना विभाग प्रमुख संभाजी थोरे, चेअरमन कृष्णाजी कोल्हे, माजी सरपंच सुरेश जगताप, माजी उपसरपंच रमेश कोल्हे, उपसरपंच अमोल दुधाडे, चेअरमन दत्तात्रय दुधाडे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी थोरे, अशोक कोल्हे, शत्रुघ्न नवघने, संजीवनी दुधाडे, सीमा कोल्हे, सुनील दुधाडे गुरुजी, जिजाबापू दुधाडे, माजी सदस्य शंकर कोल्हे, मयूर दुधाडे, कैलास सोनकर, प्रवीण सोनकर, सागर दुधाडे, विमा प्रतिनिधी चंद्रकांत कोल्हे, गोरख कोल्हे, निलेश जगताप, विजय थोरे, सागर हिंगणे, संतोष दुधाडे, सचिन कोल्हे, सुभाष दुधाडे, देवराम दुधाडे, युवराज जगताप, रामा दुधाडे, विकास दुधाडे, रोहिदास कोल्हे, राजूकाका दुधाडे आदी मान्यवर उपस्थित होते. या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी, पाहुयात. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.